तुम्ही पाहता एबीपी माझा. एक मोठी बातमी येते. संघर्ष यात्रेदरम्यान नाशिकमधल्या पिंपळगाव बसवंत इथल्या सभेत दोन शेतकऱ्यांनी थेट आत्महत्येचाच इशारा दिलाय. या संघर्ष यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात विरोधक नाशिक जवळच्या पिंपळ गावामध्ये पोहोचले. यावेळी ही घटना घडल्याचं समजतंय. रवी मुंडे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतात. रवी, नेमकं काय घडलेलं आहे? नम्रता, आजच्या नियोजित दौऱ्याप्रमाणे संघर्ष यात्रा नाशिक जिल्ह्यातल्या पिंपळगाव बसवंत येथे पोहोचली होती. साधारण 6:30 दरम्यान भाषणाला सुरुवात झालेली. नेहमीच्या सभेप्रमाणे अनेक मान्यवरांनी नेत्यांनी या ठिकाणी भाषण केलं. याच दरम्यान राधाकृष्ण विखे पाटील यांचं भाषण सुरू असताना काही शेतकरी घोषणा देत उभे राहिले आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांना पाठिंबा दर्शवत आम्हाला कर्जमाफी जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्हाला किंवा आम्हाला कर्जमाफी जर देत नसेल तर आम्हाला किमान आत्महत्येची परवानगी द्या अशी मागणी करत त्यांनी विषाच्या बाटल्या आणि काही गळफास लावण्यासाठी जे दोरे हातवारे करून दाखवण्यास सुरुवात केली. त्यामुळे काही कार्यकर्त्यांनी त्यांना धरलं किंवा नेत्यांनी त्यांना स्टेजवरती बोलवलं. त्याच दरम्यान दोघा जणांनी त्या ठिकाणी भाषण करून विरोधी पक्षाच्या लोकांना पाठिंबा देत आम्हाला आत्महत्येची परवानगी द्या आणि त्यांनी त्यांच्यातल्या विषाच्या बाटल्या काही तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी हिसकावून घेतल्या आणि पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय. आज पोलीस स्टेशनला नेलंय आणि त्या ठिकाणी सर्व विरोधी पक्षाचे नेते त्या पोलीस स्टेशनला सदर शेतकऱ्यांना सोडवण्याची मागणी करत आता त्या ठिकाणी त्या पोलीस स्टेशनला त्यांनी ठिय्या आंदोलन केलेलं सुरू केलेलं आहे अशी माहिती मिळते. रवी, अपडेट्स घेत राहू. तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. आणि नेमकं काय घडलं या ठिकाणी स्टेजवरती आपण सविस्तर पाहूया हा व्हिडिओ. आणि या शेतकऱ्यांची या ठिकाणी कर्जमाफी केली. आम्ही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते असून देखील या ठिकाणी आम्ही मतदान करून फसलेलो आहे. गेली 5 दिवस